करता तो आमचा विषय होता, परंतु ह्याच्यामध्ये त्यांनी काही समंजस भूमिका घेतली नाही। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शांतपणे सभागृहात बसले, शंभूराज देसाईंनी काही भूमिका मांडली आणि संसदीय कामकाज मंत्री या नात्याने त्यांना आजचं म्हणजे नागपूरचं अधिवेशन संपेपर्यंत आमच्या प्रांताध्यक्षांना त्यांनी निलंबित त्या ठिकाणी केलेलं आहे। खरं तर या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो, धिक्कार करतो आणि आज आम्ही सगळ्यांनीच ह्या निर्णयाच्या बद्दल वॉकआउट केलेलं आहे। आजच्या कामकाजावर आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी बहिष्कार टाकलेला आहे। उद्या काय करायचं काय नाही त्याच्याबद्दल आम्ही एकत्र येऊन सकाळी नेहमी सर्व विरोधी पक्षाचे प्रमुख आणि गटनेते आम्ही एकत्र बसत असतो। तर समाजवादी पार्टी पण असते, शेतकरी कामगार पक्ष पण असतो, डाव्या विचाराचे पण लोक असतात आणि त्याच्यातनं पुढं काय आमची लाईन ऑफ ॲक्शन आहे ती आमची ठरण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू। पण मला जे काही सभागृहात बोलायचं होतं, आम्हाला सभागृहाच्याबद्दल आदरच आहे, अध्यक्षांच्याही बद्दल आदर आहे। आम्हाला कुठंही वेगळ्या प्रकारचे वातावरण ह्या महाराष्ट्रामध्ये निर्माण करायचं नाही, ह्या विधिमंडळामध्ये निर्माण करायचं नाही। पण आम्हाला जनतेने ज्या कारणाकरता निवडून दिलेलं आहे ते प्रश्न सोडवण्याच्या करता आम्हाला हे हक्काचं ठिकाण असतं। पावसाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन, बजेट अधिवेशन आणि त्या सगळ्या गोष्टीचा वापर करून जे काही गेल्या 6 महिन्यामध्ये सरकारचं सातत्याने चुका घडतायत, ह्या चुका त्या सभागृहाच्या आयुधाचा वापर करून सगळ्यांच्या समोर आणण्याचं काम त्या ठिकाणी आम्हाला करायचं होतं। आम्ही पहिल्या दिवसापासून सुरुवात केलेली होती, आम्हाला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कुठंतरी गोंधळ व्हावा आणि कामकाज बंद पडावं अशा प्रकारची अजिबात भावना नव्हती। परंतु आज सत्ताधारी पक्षाचा एकंदरीत राग रंग बघितला तर त्यांच्या मनामध्ये पहिलंच काहीतरी वेगळं ठरवून ते आलेले होते आणि त्यांना काही आज ॲफिडेव्हिट काल रात्रीपर्यंत केलेलं आहे त्याच्याबद्दल जितेंद्रजी किंवा नाना पटोले साहेब सांगतील, तर त्याच्यामध्ये विरोधी पक्ष पुन्हा काहीतरी आक्रमक होऊन त्या ठिकाणी मागणी करेल आणि मग ती मागणीच पुढे यायला नको म्हणून त्याला काहीतरी वेगळं स्वरूप द्यायचं। लोकांचं लक्ष एका ठिकाणून दुसरीकडं जाणीवपूर्वक डायव्हर्ट करायचं, महागाई बेरोजगारी हे प्रश्न हे बाजूला सारायचे, आपल्यावर काही आरोप होतील ते त्याच्यातनं होऊन द्यायचे नाही, अशा प्रकारे हे एकंदरीत आजच्या कामाच्या निमित्तानं आम्हाला स्पष्टपणे तिथं पाहायला मिळालं आणि हे सत्ताधारी पक्षांनी बरोबर केलं नाही। अशा प्रकारे विरोधी पक्ष नेता या नात्याने माझं आणि माझ्या सहकाऱ्यांचं स्पष्ट मत झालेलं आहे आणि त्याच्यामुळं हा जो निर्णय घेतला।